अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरासह तालुक्यात असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिसांनी छापा टाकत गावठी हातभट्टीचे कच्चे पक्के रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे। तसेच हातभट्टी चालकांवर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात गारखेडा येथे आरोपी दीपक नथू ठाकरे यांच्या हातभट्टीवरील 64,000 रुपये किमतीचे 1,600 लिटर कच्चे रसायन तर 3,200 रुपये किमतीचे 80 लिटर उकळते रसायन आणि 1,800 रुपये किमतीचे 30 लिटर गावठी दारू असं एकूण 69,000 रुपये किमतीची दारू पोलिसांनी नष्ट केली आहे। गारखेडा येथील आरोपी भरत दामू भिल याच्या हातभट्टीवरील 40,000 रुपये किमतीचे 1,000 लिटर कच्चे रसायन, 2,020 रुपये किमतीचे 60 लिटर उकळते रसायन, 1,700 रुपये किमतीचे 28 लिटर गावठी दारू असे एकूण 43,900 रुपये किमतीची दारू पोलिसांनी नष्ट केली आहे। शहापूर येथील मनोज अशोक तडवे याच्या हातभट्टीवरील 3,000 रुपये किमतीचे 50 लिटर उकळते रसायन, 30,000 रुपये किमतीचे 600 लिटर कच्चे रसायन, 2,000 रुपये किमतीचे 20 लिटर तयार गावठी दारू असे एकूण 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे। तसेच शहापूर येथील शारदाबाई संजय भिल यांच्याजवळील 24,000 रुपये किमतीचे 600 लिटर कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे। जामनेर शहरातील मुस्लिम कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीच्या आडोख्याला तयार केली जात असलेली 2,000 रुपये किमतीची 30 लिटर गावठी दारू पोलिसांनी नष्ट केली आहे। जामनेर शहरातील इंदिरा आवास भिलवाडी येथे आरोपी सुनंदा मंगल भालचे यांच्याजवळील 2,500 रुपये किमतीची 35 लिटर तयार गावठी दारू पोलिसांनी नष्ट केली आहे। तसेच जामनेर शहरातील शास्त्रीनगर येथील आरोपी ईश्वर कडुपा राजूरकर यांच्या हातभट्टीवर देखील पोलिसांनी छापा मारलाय। जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली असून PI गणेश अहिरे, संजय पाटील, जयसिंग राठोड, राहुल पाटील, मुकुंदा पाटील, रामदास कुंभार, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर देशमुख, राजेश लहासे, अमोल वंजारी, योगेश महाजन, रवींद्र बिराडे, विनोद पाटील, जितू ठाकरे, पितांबर गुले, साहिल तडवी, राजू तायडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे।
या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.